नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। शिरूर नगर परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। वेद बातमीचा शिरूर नगर परिसराचा या विशेष बातमीपत्रात आता नजर टाकूयात हेडलाईन्सवर। माळीवाडा बस स्थानकात अतिरेकी शिरल्याचा प्रवाशांचा समज, मॉकड्रिल असल्याचे समजताच सोडला सुटकेचा निश्वास। नेवाशातील गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई। गांधीवादामुळे देशाला होते प्रचंड वेदना, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचं वक्तव्य। लोणावळ्यातील राजमाची पॉइंटवरून पडल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू, युवकाची ओळख अद्यापही पटलेली नाही। वाहन चोरी करणारा वाहन चोर LBC पथकाच्या जाळ्यात, आरोपीच्या 17 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल। नगरमधील माईवाडा बस स्थानकात बसमधून प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्यानं त्यांच्यात गोंधळ निर्माण झाला। त्यातच पोलीस बसच्या छतावर चढले, काही जण खिडकीमधून बसमध्ये गेले आणि एक एक करून चार अतिरेक्यांना बसमधून बाहेर काढून जमिनीवर झोपवण्यात आलं। सगळ्यांना माईवाडा बस स्थानकात अतिरेकी घुसले असावे असंच वाटत होतं। काही मिनिटात घडलेल्या घडामोडींमुळे घाबरून गोंधळून गेलेल्या प्रवाशांनी हा प्रकार खरा नसून मॉकड्रिल असल्याचं समजताच सुटकेचा निश्वास सोडला। जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय होतं ते। अहमदनगर मधील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं मंगळवारी सायंकाळी माळीवाडा बस स्थानकात मॉक ड्रिल आयोजित केलं। माळीवाडा बस स्थानकात एका बसमध्ये अतिरेकी घुसले आहेत। अतिरेकी असलेल्या बसच्या आजूबाजूचा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला। हा सर्व प्रकार होईपर्यंत बस स्थानकात असलेल्या प्रवाशांना काहीच समजत नव्हतं। या अतिरेक्यांनी ही बस हायजॅक केली आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली। त्यांना अटक करून नंतर पोलीस व्हॅनमध्ये सुद्धा घेऊन जाण्यात आलं। नियंत्रण कक्षाकडून तोफखाना, कोतवाली पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स, शीघ्र कृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथकासही माहिती देण्यात आली। काही वेळात शहराचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि इतर यंत्रणा माळीवाडा बस स्थानकात आले। मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून प्रवाशांना मॉक ड्रिल असल्याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला। तब्बल अर्धा तास हे मॉक ड्रिल सुरू होतं। ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केलेत। पाहुयात याविषयीची सविस्तर बातमी। नगर औरंगाबाद मार्गावरील घोडेगाव येथील गुडलक हॉटेल जवळ सचिन थांबलेला होता। आरोपी कृष्णा यल्लप्पा माळी आणि त्याच्या साथीदारांनी सचिन याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रताप आणि पप्पा हे दोघेही इमामपूर घाटातील मारुती मंदिराजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली। त्यांच्या पथकानं तात्काळ कार्यवाही करत इमामपूर घाटात सापळा रचला। मंदिराजवळ उभ्या असलेल्या या दोन्ही आरोपींनी पोलिसांची गाडी पाहताच तिथून पळ काढला, मात्र पवार यांच्या पथकानं पाठलाग करत दोघांच्याही मुसक्या आवळल्यात। या प्रकरणातील एका आरोपीला यापूर्वीच गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे। फरार आरोपीनं तात्काळ अटक न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा वडार समाजानं पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना निवेदनाद्वारे दिला होता। अखेर स्थानिक गुन्हे शाखेनं दोन्ही फरार आरोपींना अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, अहमदनगर। देशाला सध्या गांधीवादामुळे प्रचंड वेदना होत आहेत। आपल्याला यातून सुटका करून घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला। एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। पाहुयात याविषयीची सविस्तर बातमी। छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलाय। तरुणांना तसं त्यांनी संदेशच दिलाय, जेव्हा गरज लागते तेव्हा देव हाती शस्त्र घेतात। यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला त्या स्वरूपात दिसतो।
संत तुकाराम यांनी एकदा आपण सर्वांनी विठ्ठलाचे भक्त व्हावं असं म्हटलं पाहिजे होतं, पण सध्याच्या काळात आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होते त्याप्रमाणे देश गांधीवादातून जातो, आणि आपण सर्वांनी गणेश उत्सवाची परंपरा जपण्यासाठी प्रयत्नही केला पाहिजे असं देखील यावेळी संभाजी भिडे यांनी म्हटलं. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही. पुणे जिल्ह्यातील लोणावळा खंडाळ्यातील राजमाची पॉइंट येथून द्रुतगती मार्गावर पडल्यानं एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या युवकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर बातमी. लोणावळा खंडाळा येथील राजमाची पॉइंट येथून द्रुतगती मार्गावर पडल्यानं एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाचं वय अंदाजे 28 ते 34 दरम्यान आहे. त्याच्या हातावर ओम गोंदलेला आहे. अंगावर निळा आणि चॉकलेटी रंगाचे फुलं असलेला शर्ट आहे. क्रीम रंगाचा पायजमा असून उंची 5 फूट 10 इंच आहे. तो कसा सापडला, तो कुठून आला याचा शोध सध्या लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक B.R. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटणकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर हे करतायत. याविषयी कोणाला काही माहीत असल्यास लोणावळा शहर पोलिसांना कळवावं असं आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, लोणावळा. पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे करणारा सराईत आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांच्या LCB पथकांच्या जाळ्यात अडकला आणि या कारवाईमुळे 3 जिल्ह्यातील 11 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 17 वाहन चोरींच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. अमोल उर्फ लखन विलास देशमुख असं अटक केलेल्या सराईत वाहन चोराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या साने गुन्हे शाखेचे पोलीस हे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांच्या पथकाला सराईत वाहन चोर बारामती मोरगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मोरगाव ढवाण वस्ती येथून आरोपी अमोल याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पुणे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात वाहन चोरी केल्याचं सांगितलं. या कारवाईमुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यातील 6, लोणीकन पोलीस ठाण्यातील 2, दौंड, लोणी काळभोर, वडगाव निंबाळकर, जेजुरी, चाकण, वानवडी, हडपसर, फलटण आणि अकलूज पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 17 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. या आरोपीवर वाहन चोरीच्या व्यतिरिक्त आणखीन 5 गुन्हे देखील दाखल आहेत. या आरोपीला शिक्रापूर पोलिसांकडे सोपवण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, संवाद लाईव्ह टीव्ही, शिक्रापूर. या बातम्यांसोबतच वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.